कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाचा प्रमुख साक्षीदार असलेल्या रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकाच्या इमारतीसमोर 100 फूट तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. त्याचं ध्वजारोहण नुकतंच झालं असून स्थानकासमोर हा तिरंगा डौलानं फडकत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने अशाच प्रकारचे ध्वज कोल्हापूर आणि सांगली रेल्वे स्थानकासमोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे स्थानकासमोरील छोट्या बागीचात 100 फूट स्तंभ उभारण्यात आला आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची इमारत ऐतिहासिक आहे. या इमारतीचे सौंदर्य आणखीनच खुलवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा तिरंगा ध्वज उभारण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले. लाईव्ह मराठीसाठी प्रियंका निगवे आणि पूजा कदम, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.